नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळे, इतिहास मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपला विषय आहे 1780 साली इंग्लंडच्या राजाला भेटायला गेलेले मराठ्यांचं शिष्टमंडळ। अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे। यामध्ये आपल्याला मराठ्यांचा स्वभाव, मराठ्यांचं समुद्र मंथन करू नये ही रूढी परंपरा आणि इंग्लंड मधल्या तिथले जे पार्लिमेंट त्या कालखंडातलं आहे त्याच्यामध्ये मराठीतून केलेलं पहिलं भाषण, अगदी नवीन सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत। त्यामुळे विनंती की ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईबचं बटन निश्चित दाबा, लाईक करा आणि शेअर करा, कमेंट आपल्या द्यायला विसरू नका, शेवटपर्यंत जरूर व्हिडिओ पहा। त्यानुसार 1780 म्हणजे एकंदर आपण हा कालखंड जर पाहिला तर मराठीशाहीचा उत्तरार्धाचा कालखंड आहे। तर या कालखंडाचा विचार करता की पेशवाईंचं जे वर्चस्व आहे हे वाढलेलं होतं, अशा वेळेला पेशवाईमध्ये सुद्धा जे दोन गट तट पडले होते त्यातले त्यात खास करून राघोबादादा रघुनाथराव ज्यांना पेशवाईचं नेहमी ढोवाळ्या लागलेलं असायचं, आणि त्यातूनच आपण पाहिलेलं आहे की 1773 जो पेशवे नारायणराव पेशव्यांचा खून झाला, धचा मा वगैरे आपण शब्द ऐकतो, आणि त्यामुळं 1773 ते 1774 असे एक वर्षभर या रघुनाथरावांनी किंवा राघोबादादाने पेशव्यांची गादी त्या ठिकाणी सांभाळली। मात्र त्यानंतर त्यांचा उपदेव पाहून जे बारभाईशी एक जे मंडळ आलं होतं, नाना फडणीस किंवा सखाराम बापू वगैरे या लोकांनी एक मंडळ स्थापन केलं होतं, त्याला बारभाईचं म्हणतो आपण, बारभाई। तर ही बारभाई जी काही होती यांनी या राघोबादादाला पदच्युत करून टाकलं। साहजिकच आहे त्याची जी काही भावना आहे त्याचं असणारं पेशवेपद त्याला पाहिजे, याच्यानं तो पछाडलेला राघोबादादा, आणि त्यामुळं त्यांनी इंग्रजाशी संधान बांधायला सुरुवात केली। एवढ्यावर न थांबता स्पेन असेल, पोर्तुगाल असेल, फ्रान्स आहे, त्याचबरोबर 1776 इंग्लंडच्या राजालाही त्याने पत्र लिहिलं। बाकीच्या देशांनी काही त्याला फार प्रतिसाद दिला नाही, मात्र इंग्लंडचा राजा, कारण इथं ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता आहे, इंग्लंडची सत्ता आहे, त्यामुळं एक शिष्टमंडळ आता प्रत्यक्षात तिथं राणीला भेटायला पाठवायचं असं त्या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे। कशाकरता तर आपल्या असणाऱ्या इथं आपले इंग्रज जे अधिकारी असतील, इथले जे काही भारतातले इंग्रज आहेत ते ऐकत नाहीत, तर याच्याकरता आपलं जे म्हणणं असेल त्या ठिकाणी मांडावं, कारण का आता पहिलं आपलं मराठा इंग्रज युद्ध झालेलंच होतं, जो आपला साष्टीचा तह झालेला आहे तोही त्यांनी मोडलेला होता, त्यामुळं या इंग्रजांशी थेट संधान बांधावं, आणि म्हणून राघोबादादानं एक वेगळ्या अशा प्रकारची जी क्रप्ती या ठिकाणी केली महाराष्ट्रात किंवा या देशामध्ये, प्रथमतच असं एक वेगळं शिष्टमंडळ ब्रिटिशांना भेटण्याकरता पाठवावं हा सुद्धा खरं तर भारतीयांच्या दृष्टीनं एक पहिला सन्मान त्यांनी आपण आपल्याकडे घेतला असं म्हणता येईल मराठ्यांनी। तर त्यानुसार आता पाठवायचं कोणाला मग, तर याच्याकरता आपल्याला माहीत असलं पाहिजे की मध्ययुगीन कालखंडामध्ये समुद्र मंथन करणं पाप समजलं जायचं, समुद्रातून प्रवास केला जायचा नाही, आणि मग समुद्र किनाऱ्यात राहणारे किंवा परदेशात त्या कालखंडामध्ये असणारे पारशी जे व्यापारी होते यांना पाठवायचं, मात्र पारशी व्यापाऱ्याचा नेहमी की त्या व्यापारी व्यापाऱ्याच्या पद्धतीने मागायचे, फार करून त्यांचा मराठी किंवा स्वराज्य याच्याशी फार देणं घेणं नव्हतो, आपला व्यापार एक व्यापार म्हणून या पारशी लोकांसोबतच आपला एखादा माणूस लावा म्हणून राजापूर वखारीतील हनुमंतराव यांची राजदूत म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली, म्हणजे हनुमंतरावांना तिथं मुख्य केलं या असणाऱ्या शिष्टमंडळाचं, आणि त्याच्यासोबत दोन जी पारशी ज्यांनी काही त्या ठिकाणी प्रवास केला होता तर त्यांचं रतनजी मणियार आणि त्यांचा जो मुलगा आहे करसेट मणियार यांना दिलं, आणि त्यानुसार हे जे तिघांचं शिष्टमंडळ जे होतं तर तिघांचं शिष्टमंडळ आता भेटायला त्या ठिकाणी निघालेलं आहे। तर भेटायला निघाल्यानंतर बुटीचा प्रवास त्या कालखंडामध्ये होता, 6-6 महिने इंग्लंडला जायला त्या ठिकाणी लागायचे, आणि त्यानुसार त्यांचा जो प्रवास आपल्याला वर्णन दिसत आहे त्याच्यामध्ये मुंबईहून येमेनला जायला त्यांना 27 दिवस लागले, मुंबईहून येमेनला गेले, सौदी अरेबियात या ठिकाणी जेद्दा या ठिकाणी गेले सौदी अरेबियातील, आता तिथं काही दिवस थांबणं गरजेच होतं कारण बोटीनं प्रवास खूप झालेला आहे, आणि म्हणून ज्यावेळेस सौदी अरेबियामध्ये थांबले मराठी माणसाचं पुन्हा एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी दिसतंय की जे पारशी लोक आहेत त्यांना सवय जे तिथलं खानपान, मात्र हनुमंतराव आपले यांना वाटलं की आता आपण
एक तर म्लेंच ज्याला आपण म्हणता येईल किंवा हे असणारे ख्रिस्ती लोक आहेत यांच्या हातचं आपल्याला खायचं नाही आहे. आणि म्हणून हनुमंतरावांनी रस्त्याला जात असताना या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण जे काही भोपळे वगैरे आणले त्याच्यावर त्याचं भागवायला सुरुवात केली. आता पुन्हा एकदा ते ज्यावेळेस सौदी अरेबियाला पोहोचले पुन्हा त्यांना वाटायला लागले की इथं सर आता हे मुस्लिम लोक आहेत पुन्हा आपण वाटतो किंवा काय. आणि म्हणून तिथं सुद्धा त्यांनी तिथलं अन्न त्यागलेलं आहे. त्यांना 2-3 दिवस तिथं म्हणजे राहण्याची व्यवस्था केली. मात्र शेवटी तिथला राजा असेल त्याने एक मराठी माणूस गाठला आणि यांना काय पाहिजे सांगितलं. त्याने आपला तंबू वगैरे स्वतंत्रपणे त्यांना दिला आणि स्वतः हाताने करून ते असणाऱ्या हनुमंतरावांनी तिथं खाल्लेलं आहे. त्याच्यानंतर त्यांचा प्रवास सुरू झाला. ते इटलीला गेले आणि इटलीनंतर थेट इंग्लंडला गेले. म्हणजे जवळपास 7 ते 8 महिन्याचा कालावधी लागून 1781 ला त्या ठिकाणी पोहोचलेले. तिथं पोहोचल्यानंतर साहजिकच आहे त्यांना तिथं काही एवढं विचारायचं काही कारण नाही. कारण काय की हे पेशव्यांचे प्रतिनिधी आहेत. एवढ्या मोठ्या राजाचंही त्या ठिकाणी इंग्रजांच्या पुढं चलत नव्हतं. त्यामुळे त्यांना फार काय प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला नाही. त्यामुळे यांची चिडचिड सुरू झाली. मात्र त्याच वेळेला हे लोक महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवरायांच्या भूमीतून आलेले आहेत. एक लढवय अशा प्रकारचा प्रांत आहे. अशा प्रकारची सूचना ज्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीचा एक जो प्रतिनिधी आहे तिथला संसदपटू आणि तिथला असणारा एक लेखक त्याचं नाव आहे ॲडमंड बर्क, या ॲडमंड बर्क यांच्यासाठी धावून आला आणि त्यानं हनुमंतरावची जी काही अडचण ओळखली तिथं असणारं खानपान तिथं असणारं जे काय असेल राहणं वगैरे म्हणजे तिथं काय आपल्यासारखं नाही ओपन टॉल. त्या कालखंडापासून तिथं प्रत्येकाची नियमावली होती आणि म्हणून त्याला सांगितलं की आता कसं राहायचं आहे कसं इथे या ठिकाणी हे करायचं आहे सर्वांचं आणि आपल्या गावाकडे नेऊन त्यानं तिथून लंडनपासून जवळच असणाऱ्या गावी ठेवलं. तिथं त्याचा तंबू मारून दिला आणि हाताने करून तिथंही या असणाऱ्या हनुमंतरावांनी खायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जावा आणि त्यांच्याशी चर्चा करा. ईस्ट इंडिया कंपनीमध्ये गेल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांनी त्यांना प्रतिसाद द्यायला म्हणजे अजिबात दिला नव्हता. त्यामुळे ह्यांचा चिडचिडे पुन्हा वाढला. त्यातल्या त्यात जे रतनजी मण्यार अतिशय भडक रक्ताचा कडक रक्ताचा माणूस त्यांनी चिडचिड करायला सुरुवात केली. आणि त्यावेळेला तिथे एक नवीन प्रश्न निर्माण झाला होता लंडनमध्ये. त्याच वेळेला जे यांची सत्ता जी कलकत्त्यात आहे बंगालमध्ये तर त्यावेळेला तिथल्या एका हिंदू असणाऱ्या जमीनदाराचा ज्यांना फाशी देण्यात आलं होतं. सर्व हिंदू चिडून किंवा पेटून उठलेले होते की हिंदूंना तिथं फाशी देऊ शकत नाही ती ब्रह्महत्या आहे आणि म्हणून याच्यावर काय करायचं म्हणजे आपला विषय बाजूलाच राहिला मात्र याच्यावर काय करायचं याच्याकरता मंथन सुरू झालं. त्यामुळं या हनुमंतरावला सांगण्यात आलं की हे ब्राह्मीण आहेत त्यांना सांगण्यात आलं की नेमकं कसं वागावं काय करावं. आणि म्हणून 26 फेब्रुवारी 1781 ला त्यावेळेची ब्रिटिशची जी पार्लिमेंट होती जे सल्लागार जे सदस्य असतील तर यांच्या पुढं भाषण देण्याचा योग या मराठी माणसाला तिथं आला. त्यामुळं 26 जानेवारी 1781 ला या ब्रिटिशच्या असणाऱ्या प्रतिनिधीच्या पुढं आपल्या असणाऱ्या मराठी माणसानं हनुमंतराव त्यांनी मराठीतून भाषण दिलं हा महत्वाचा भाग आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय काय सांगितलं की हिंदूंचे कायदे कसे असतात त्याच्याकरता शिक्षा कुठली दिली जावी त्यानंतर म्हणजे आपण काय काय केलं पाहिजे या सर्व गोष्टीचा हिंदू धर्म विद्या वगैरे पुराण रामायण महाभारत या सर्व गोष्टीचा उहापोह या असणाऱ्या हनुमंतरावनी ब्रिटिश त्या असणाऱ्या तिथं जे प्रतिनिधी आहेत पार्लिमेंट त्यांच्या समोर त्या ठिकाणी केला हे एक वेगळेपण आहे. आणि त्यामुळंच पुढं आपण पाहिलेलं असेल की ज्यावेळेस कायदे बनवले गेले पुढचे तर त्याच्यामध्ये याच्यामध्ये बदल केला गेला. फार तर हनुमंतरावांचं म्हणणं होतं की त्या बंगालच्या माणसाला तुम्ही शिरकलम करायचं मात्र फाशी देऊ शकत नाही ती ब्रह्महत्या ठरते आणि मग त्याच्याकरता तुम्ही प्रायश्चित्त मृत्यूदंडाचं घेतलं पाहिजे. ते काही घेणार नव्हते मात्र असं रोखठोक जो सवाल होता तिथं मांडला. तर हे शिष्टमंडळ त्या ठिकाणी राहिल्यानंतर त्यांना 5-7 दिवसानंतर ते एकतर मोजायलाच तयार नव्हते आपल्याला ईस्ट इंडिया कंपनी. मात्र अँडवर्ड वर पुन्हा धावून आले म्हणले हे चांगल्या याच्यातून प्रतिनिधी आले आहेत मोठ्या राज्यातून आलेले आहेत त्यांना तुम्ही जे काही त्यांचा प्रश्न सोडवा. प्रश्न काय होता तरी तर राघोबादादाला पेशवे करण्याकरता मदत इंग्रजांनी करावी. आता त्यांना त्याच्याशी काही फार देणं घेणं नव्हतं त्यामुळे त्यांनी एक बंद लखोटा दिला लिहिला आणि यांच्या हातामध्ये सोपवले. आता बंद लखोटा हातामध्ये सोपवल्यानंतर यांनी सांगितले त्याच्यामध्ये काय सांगा. ते शेवटी त्यांनी काही सांगितलं की हे बंद आहे तिथे जाऊन आमची इंग्रजाधिकाऱ्याला द्या. मात्र याच्यामध्ये काय याच्याकरता एवढं भांडण झालं की रतनजी मण्यार चक्क मारण्याकरता तिथल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या किंवा सॉरी तिथल्या संचालकाच्या अंगावर गेले. हँडबॅट भर धावून आले म्हणून कसं तर ते प्रकरण मिटलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर इंग्लंडपासून निघून जावा. मात्र हँडबॅट भरने सांगितलं की हे प्रतिनिधी आहेत आपल्याला भारतामध्ये राज्य करायचं आहे त्यामुळे त्यांना मदत केली पाहिजे. आणि म्हणून या इंग्रजांनी 1000 पौंड यांना प्रवास खर्चा करता त्या ठिकाणी देण्यात आले आणि त्याचबरोबर पेशव्यांना मदत म्हणून नजराणा म्हणून
काही नजराण त्या ठिकाणी देण्यात आला। आता यानंतर यांनी परत यायला निघाले। आता परत येत असताना मराठी माणसाचा पुन्हा एकदा मतभिन्नता उफाळून आली। हनुमंतराव आणि रतनजी जे म्हणणार आहेत दोघं गरम रक्ताची, दोघांचं एवढं भांडण झालं की तिथं खून व्हायतो किंवा काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली। त्यांना इंग्रजांनी आवरलं म्हणून ठीक, कारण काय होतं तर भारतात कुठल्या वाट्याने परत निघायचं आहे, मग आलेल्या वाट्याने परत निघायचं का दुसऱ्या वाट्याने, त्यामुळे दोघांमध्ये एकमत झालं नाही। गेले होते तिघजण, तिथं भांडण केलं आणि दोघांनी येताना वेगळ्या मार्गाने आपला रस्ता धरला बोटीनं आणि शेवटी ही दोघंही 1782 साली भारतात त्या ठिकाणी पोहोचले। आता इथे भारतात पोहोचल्यानंतर याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत। 1782 ला पोहोचले म्हणजे साधारणतः 2 वर्षांची प्रवासातच गेले, याचा काय याला काय फार मोठा फायदा झाला नाही राघोबादादाला, कारण का राघोबादाचं लगेचच निधनही झालेलं आहे, म्हणजे ज्या राघोबादाने हे शिष्टमंडळ पाठवलं त्याला त्याचा अजिबात फायदा झाला नाही। आणि दुसरी गोष्ट आपल्याला सुरुवातीला सांगितलं होतं की समुद्र मंथन करणं पाप आहे आणि म्हणून या हनुमंतरावनी आल्यापासून त्यांना जे उलट व्हायल्यासारखं वाटलं होतं, कसतरी वाटायचं की आपण समुद्र मंथन केलंय म्हणजे पाप केलंय, आणि म्हणून या हनुमंतरावनी आपल्याला शुद्ध करून घेतलं। तर शुद्ध कसं करायचं आहे तर एक सोन्याची युनी बनवली आणि त्याच्यातून बाहेर प्रवेश केला म्हणजेच माझा पुनर्जन्म झाला, म्हणजे अशा प्रकारच्या कल्पना त्या कालखंडामध्ये मांडल्या जात होत्या। मात्र कसं कासना की आपलं एक शिष्टमंडळ इंग्लंडला गेलं 1780 साली, मराठ्यांचे पाऊल एक सन्मानपूर्वक लंडनच्या इथं पडले। 26 फेब्रुवारी 1781 या दिवशी लंडनच्या पार्लिमेंटमध्ये मराठीमध्ये हनुमंतराव नावाच्या माणसानं भाषण दिलं, त्यांना त्या ठिकाणी असणारं जी काही हिंदू धर्माविषयी महत्व पटवून दिलं, हाही भाग या ठिकाणी महत्वाचा आहे। तर अशा रीतीने एकंदर 1780 ला लंडनमध्ये गेलेलं मराठ्यांचं पहिलं शिष्टमंडळ ठरलं। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सूचना मांडायला विसरू नका, पुन्हा एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।